धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेले काही दिवस महाराष्ट्रात गाजतोय. आज महाराष्ट्र सरकारनं धनगर समाजाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली आणि सकारात्मक चर्चा केल्याची माहिती माझ्यासोबत डॉक्टर विकास महात्मे सर आहेत. सर काय सांगणार? आजची जी बैठक झाली ज्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजी तसंच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय अजितदादा तसंच आदरणीय अब्दुल सावे आणि महसूल खात्याचे आपले आदरणीय विखे पाटील हे सर्व होते आणि अजूनही बाकी पण मंत्री उपस्थित होते. आणि त्या सर्वांनी मिळून सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी जी आहे आरक्षण अंमलबजावणी त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि सगळ्यात पहिले ते मिळालं पाहिजे त्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी याच्यावरच भर देण्यात आला. आणि त्यांनी सांगितलं की जी शिंदे समिती गठीत केलेली आहे त्याच्यातर्फे अजून दोन राज्याचे अभ्यास होईल, पाच पाच दिवसात एक राज्य या हिशोबाने त्याचा 10 दिवसात आणि पुढच्या 15 दिवसात त्यांनी निर्णय दिलाच पाहिजे. असं टाईम बाउंड जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तो निर्णय नाही तर मग आचारसंहिता लागेल म्हणून तो टाईम बाउंडरित्या होऊन त्याच्यावर सरकारने अंमलबजावणी करावी असा हा विषय त्यांनी घेतला. आरक्षण हा विषय सगळ्यांच्या जवळचा आहे आणि त्याच्यानंतर तो मिळेपर्यंत जे 1000 कोटी सरकारने आवंटित केलेले होते मागे आम्ही प्रयत्न केला आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी त्याला 1000 कोटी एसटीच्या सगळ्याच्या सगळ्या योजना आणि मी म्हटलं होतं की त्या योजनेसाठी एक समिती एक जण पाहिजे एकच माणूस त्याला रिस्पॉन्सिबल पाहिजे तर त्यांनी टास्क फोर्स तयार केलेला आहे आणि टास्क फोर्सतर्फे त्या सर्व योजना कारण कसं होतं 4 खाते होते OBC महसूल फॉरेस्ट आणि समाधानी आहेत तुम्ही की पुन्हा आंदोलन होणार कारण गेले काही दिवस झाले धनगर समाजाचे आंदोलन कंटिन्यू सुरू आहे. हा सगळ्यांच्याच मनात प्रश्न होता माझ्याही मनात होता आणि तिथे उपस्थित साधारण माझ्या मते 100-125 लोक होते धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आहे आणि जे उपोषणाला बसले होते असे लोक होते सर्व उपोषण करते होते तर त्यांचं सगळ्यांचं समाधान झालं आणि त्यांनी टाळ्या वाजून शेवटी अभिनंदन पण केलं. तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून काही चांगलं असू शकत नाही. तुम्ही भाजपच्या तिकिटावरून खासदार गेले म्हणून तर तुम्ही सरकारचं कौतुक करत नाही ना की तुम्ही धनगर समाजाचे नेते म्हणून तुम्ही हे बोलताय आणि थोडक्यात सांगा आजच्या बैठकीतून काय मिळालं धनगर समाजाला? हे बा तुम्ही म्हटलेला प्रश्न बरोबर आहे पण मी तुम्हाला सांगितलं की उपोषण करते जे सरकारच्या विरोधात सातत्याने उपोषण केलेले आहे ते समाधानी होते. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा त्यांचं समाधान महत्त्वाचं आहे की ज्यांनी लढा दिला. त्याच्यात दुसरं तुम्ही जे म्हणाले काय मिळालं तर आत्ता त्यांनी सांगितलं की विमा आम्ही काढून देऊ त्यांनी याचा मेंढपाळांचा चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यायला महसूल खातं आणि फॉरेस्ट ऑफिसर हे दोन्ही मिळून बैठक घेऊन चराई क्षेत्र उपलब्ध करून देतील आणि चराई क्षेत्राचे 5-8 दिवसाच्या आत वाटण्यात येते हे खूप महत्वाचे निर्णय. आरक्षणाचं सांगितलंच आहे की शिंदे समिती जी होती त्या तो महत्वाचा मुद्दा आहे. आमचं आरक्षणच झाल्यावर बाकीचे आहेत तर शिंदे समितीला दोन अजून राज्यांचा अभ्यास करून 15 दिवसाच्या आत म्हणजे ते अभ्यास झाल्यावर 15 दिवसाच्या आत त्यांनी तो अहवाल सादर करायचा आणि त्याच्यावर कोर्टातर्फे लवकर निर्णय व्हावा म्हणून सरकारतर्फे पूर्ण खर्च करण्यात येईल आणि इकडे सुद्धा खर्च म्हणजे जो काही आहे ती समितीवर अंमलबजावणी होईल. धनगर समाजाच्या आंदोलनावर तोडगा निघालेला आहे असं म्हणताय डॉक्टर विकास महात्मे. कॅमेरामॅन खंडूसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.